इथे जे काही होतं ते काही जादूने होते असे नाही, ते अनुभवल्या जातं. येथील शिक्षण पद्धती फक्त पारंपरिक पद्धतीचेच होते असे नसून, येथे विद्यार्थी, शिक्षक वृंद, प्रिन्सिपल सर यांच्यात विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर धाडसी, वैचारिक, सामाजिक व मानसशास्त्रीय दृष्टीने सक्षम घडविले जाते. ते फक्त PES मध्येच, म्हणजेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, औरंगाबाद, महाराष्ट्र, होय PES. 1994 साली पीपल्स एज्युकेशनची स्थापनाचमुळे येथे घडणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ उच्च शिक्षित करणे तर आहेच, पण त्यांना बुद्धिमान, ध्येयवादी तसेच सामाजिक व कौटुंबिक वात्सल्य निर्माण करण्याचा जणू विडाच उचललेला आहे. PESला नॅकची मान्यता मिळालेली आहे. PES इंजिनिअरिंग कॉलेज हे औरंगाबाद शहराच्या गजबजलेल्या परिसरात असले तरी परिसर भाग स्वच्छ, सुंदर, प्रदूषणविरहित आहे. हा पूर्ण परिसर शैक्षणिक वातावरणात, म्हणजेच विविध शाखांच्या महाविद्यालयांनी वेढलेला आहे. बीबीका मकबरा, पानचक्की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, तसेच PES पासून जवळच बस स्टँड, रेल्वे स्टेशन, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. 2019 हे PESचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. PESची स्थापना अशा महामानवाने औरंगाबाद सारख्या ऐतिहासिक शहरात केलेली आहे, ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. PES आहे तरी काय? PESच्या शैक्षणिक पद्धतीमुळे इथला विद्यार्थी केवळ राज्य किंवा देश पातळीवरच नव्हे तर जागतिक स्तरावर यशाचा झंडा रोवत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी PESची स्थापना करण्यात आलेली आहे. हे महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरी रायगड सोबत संलग्नित आहे, ज्याची जागतिक स्तरावर नोंद आहे. होय PES. येथे त्यांना अपारंपरिक पद्धतीने शिकवून दृढ निश्चय व आत्मविश्वासू बनविले जाते. PESच्या वर्गांचं वैशिष्ट्य म्हणजे येथील बौद्धिक संपदेचा अशा पद्धतीने वापर केला जातो ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ग्रुप थिंक अर्थात सामूहिक पद्धतीने विचार करायला शिकविले जाते, की ज्यामुळे नवीन कल्पना, नवीन संभावना व ज्ञान व अनुभवाची नवीन सांगड शोधल्या जातात. स्टुडंट्स, PES कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांना निरनिराळ्या शोध कार्यक्रमात सहभागी केल्या जाते, जेणेकरून विद्यार्थी पुढील वाटचालीसाठी सज्ज होतात. विविध कंपन्यांचे तज्ज्ञ मार्गदर्शक तसेच माजी विद्यार्थी देखील भविष्यातील अडचणीवर मात करण्याचे मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांमध्ये एक ध्येय व दृष्टिकोन निर्माण होतो. PESच का निवडायचं? महाराष्ट्रातल्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्पर्धेत सतत यशस्वी ठरत आलेला आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल, कम्प्युटर इंजिनिअरिंग पदवीपर्यंत तर आहेच, पण यातील पदव्युत्तर शिक्षणाची पण सोय आहे. शिवाय येथे संशोधनात, म्हणजेच PhD करण्यास देखील उच्च शास्त्रीय सुविधा आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर. हा परिसर 22 एकरांचा असून स्वच्छ व प्रदूषणविरहित असून आनंददायी ठरतो. PESचे मध्यवर्ती ग्रंथालय. येथे अत्यंत विस्तारित स्वरूपातील लिखाण, संशोधन जर्नल्स, संशोधन पेपर्स, एन्सायक्लोपीडियाज तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील न्यूजपेपर्सने समृद्ध आहे, की ज्याचा विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी चुटकी सरशी उपयोग होतो. PESमधील प्राध्यापक वृंद. येथील प्राध्यापक वर्ग उच्च शिक्षित तर आहेच, परंतु विद्यार्थ्यांना शिकवण्याची तळमळ व बांधिलकी ठेवूनच आहेत, ज्या समन्वयाने विद्यार्थी आत्मविश्वासाने घडतो. होय फक्त PESमध्येच. शैक्षणिक शास्त्र. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गेस्ट लेक्चर्स, केस स्टडीज
तसेच इंडस्ट्रियल वर्कशॉप्स व व्हिजिट्स घेतले जातात. डिपार्टमेंट व लॅब्स येथे हवेशीर वास्तू असल्यामुळे लॅब्स व डिपार्टमेंटमध्ये सतत उत्साहाचे वातावरण असते. लॅब या सुव्यवस्थित असून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल, मेकॅनिकल तसेच कम्प्युटरच्या अत्याधुनिक लॅब्स आहेत. यंत्रमानव प्रयोगशाळा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कंपन्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक ज्ञान व कौशल्य विकसित होण्यासाठी मदत करते. यात रोबोटिक निर्मिती व कार्य याचा पण समावेश आहे. इंडो युरो इंटरनॅशनल एंटरप्रेन्युअर इन्क्युबेशन सेंटर हे एक उच्चस्तरीय केंद्र आहे ज्यामध्ये हडूप क्लस्टर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे एक हाय कॉन्फिग्रेशन सेटअप व एक लीज लाईन सेटअप आहे. PES महाविद्यालय हे नेहमीच कन्सेप्ट स्टेज टेक्नॉलॉजीचे समर्थन, पालन पोषण तथा विकासावर भर देण्यात अग्रेसर असते. लॅब बाय टेक्सास इन्स्ट्रुमेंट्स USA. ही लॅब खास PES साठी USA ने विकसित केलेली आहे. सिस्को नेटवर्क सेंटर. इथली नेटवर्क सिस्टीम सिस्को ट्रेनिंग सेंटरने विकसित केलेली आहे. रेड हॅट महाविद्यालयात रेड हॅट ट्रेनिंग सेंटर आहे. कॉन्क्लेव्स इंडो युरो इंटरनॅशनल एंटरप्रेन्युअरशिप कॉन्क्लेव्ह या सेंटरची स्थापना स्पेनच्या ग्लोबल इनोव्हेटर्स अँड एंटरप्रेन्युअर्स व मॅन ड्रॅगन टीम अकॅडमी या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. एनर्जी कॉन्क्लेव्ह 2018. येथे विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल वाहनांची प्रदर्शन आयोजित होतात. इलेक्ट्रिकल सेफ्टी कॉन्फरन्स इलेक्ट्रिकल इंडस्ट्रियल सेफ्टीचे प्रात्यक्षिक दाखविले जातात. ज्ञानार्जन करताना अधिक चैतन्यमय वातावरण निर्माण होण्यास तसेच विद्यार्थ्यांमधील इतर जास्तीत जास्त गुणांना उदाहरणार्थ नृत्य, गायन, खेळ, वादविवाद अशा सद्गुणांना प्रेरणा दिली जातेच. टेक ट्रिक्स 2K18. अलीकडेच विद्यार्थ्यांनी टेक ट्रिक्स 2K18 मध्ये सहभाग घेतला. विशेष म्हणजे देशभरातून केवळ 1500 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. मागील वर्षी आकर्षणाचा भाग म्हणजे हेलिकॉप्टरने औरंगाबाद दर्शन आयोजित केले होते. यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. टेक फ्लेअर 2K18 ही देश पातळीवर प्रत्येक वर्षानंतर घेतली जाणारी स्पर्धा असून या वर्षी जवळजवळ देशभरात 700 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. हॉस्टेल व मेस. दोन बॉईज हॉस्टेल व एक सुरक्षित गर्ल्स हॉस्टेल तसेच अग्निरोधक व सुरक्षा रक्षक देखील आहेत. CCTV निरीक्षण कक्षेमध्ये आहे. मेस रुचकर भोजन असलेली मेसची सुविधा येथे उपलब्ध आहे. PES मधील अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रम क्रीडा प्रसादगिरी बास्केटबॉल नॅशनल प्लेयर विद्यार्थी राहुल व्यवहारे बॅडमिंटन राष्ट्रीय खेळपट्टू सय्यद अब्रार सय्यद अकबर बॅडमिंटन राष्ट्रीय खेळपट्टू आणि ही आहे आंतरविद्यापीठ बॅडमिंटन चॅम्पियनशिपची विजेता टीम. NSS हा उपक्रम महाविद्यालयात राबविला जातो. विद्यार्थी व शिक्षक सातत्याने सामाजिक उपक्रमांमध्ये उपस्थित असतात. विद्यार्थ्यांना सामाजिकतेची जाणीव असावी म्हणून रांजणगाव पोळ हे गाव दत्तक म्हणून घेतले आहे. PESचा आजपर्यंतचा तेजस्वी प्रवास. प्रतिवर्षी PES महाविद्यालयातून अनेक अष्टपैलू विद्यार्थी बाहेर पडतात. PESचे सक्षम मॅनेजमेंट नेहमी दूरदृष्टीने आपले कार्य अहोरात्र करीत आहे. शिक्षक वृंद व कॉलेजचे प्रिन्सिपल यांनी तर विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नेण्याचा जणू विडाच उचललेला आहे. काही विद्यार्थी जे देश व आंतरदेशीय पातळीवर नावलौकिक मिळवत आहेत त्यापैकी कौशिक गांगुली शांघाय स्थित SUV मध्ये कार्यरत आहेत. मयूर गर्ग सिनियर व्हाईस प्रेसिडेंट गुजरात स्टेट फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेड तसेच GCPTCL डायरेक्टर पदावर आहेत. राहुल कांबळे सेंट्रल वर्क्स डिपार्टमेंटमध्ये
सुप्रिंटेंडंट इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. विनोद चव्हाण पुणे येथे डेप्युटी RTO या पदावर आहेत. यशवंत उडाचंद व अरविंद राव नेदरलँड येथे एरोनॉटिकल इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. कविता सिंग टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर USA कार्यरत आहे. डेबट गिल हे डेप्युटी डायरेक्टर या पदावर मेघालय सरकारच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागामध्ये कार्यरत आहे. नरेंद्र कुमार चोबे हे डिरेक्टर ऑफ टेक्नॉलॉजी अँड कस्टमर एनेबलमेंट या पदावर मोहाली पंजाबमध्ये कार्यरत आहेत. प्रीतम गुगले, मंगेश नितुरकर व हरीश भोजवाणी स्वयंप्रेरित उद्योगपती आहेत. संजय मित्तल देशातील सर्वोच्च नामांकित इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत. असे अनेक विद्यार्थी दरवर्षी PESचे नाव लौकिक करीत आहेत. ही जादू नव्हे तर शैक्षणिक अनुभवाचा तेजस्वी प्रवास आहे. हे आहे PES. हे आहे PES. म्हणजेच पीपल्स एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, औरंगाबाद, महाराष्ट्र.